तर मनोसरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोसरांगेंचा कुठलाही उपचार घेण्यास नकार पाहायला मिळतोय. सरकारकडून गोड बोलून काटा काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनोसरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेला आहे. तर गोड बोलून आपला काटा काढण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचं या ठिकाणी मनोज सरांगे पाटील म्हणाले. बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटमोठी दाडीगुडी लगत असते मराठ्याला. गोड बोलून काटा काढायचं काम करत असते. एखाद्या ससा अंदाज दिसतोय, मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे. तातडीनं मार्ग काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे. म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यत अशी वाटते अंदाज आहे. 10% आरक्षण मराठा समाज दिलंय, त्यात काही इम्प्लिमेंटेशन मधल्या अडचणी आहेत असं फील्ड मधला मराठा तरुण म्हणतोय. काय नेमके आहे ते 10% SEBC सर्टिफिकेट मिळायला अडचण जाते, लगेच मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर प्रोएक्टिव्ह आहे, पण आपणही यातलं जे कळणारे आहेत, तुम्ही कळणारे आहातच पण दरवेळा तुम्ही नाही येऊ शकत, अशी एक 10 जणांची टीम तयार करा. तर आंदोलनामध्ये या 10 पैकी 10.5 गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही सर. 10 पैकी 8 पूर्ण झाल्या, 10 पैकी 7 पूर्ण झाल्या, आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतील असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.